महाराष्ट्रेश्वरी दर्शन मध्ये आपलं स्वागत. अंबाजोगाई शहरातील कृषी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने घेतलेल्या 7 दिवसीय शिबिराचा समारोप अतिशय उत्साहात संपन्न झालाय. मोरेवाडी येथे सुरू असलेल्या या शिबिराचा समारोप कोरोना काळ असल्याने महाविद्यालयातच करावा लागलाय. पाहुयात योगेश्वरी बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. अंबाजोगाई शहरातील कृषी महाविद्यालय अंबाजोगाई अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आयोजित केलेल्या विशेष शिबिराचा समारोप कार्यक्रम नुकताच संपन्न झालाय. कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून कृषी महाविद्यालय अंबाजोगाईचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉक्टर बाबासाहेब ठोंबरे हे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कार्यकारी परिषद सदस्य राहुल भैया सोनवणे, प्रमुख अतिथी म्हणून आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पखवाज वादक उद्धवबापू आपेगावकर, मोरेवाडीचे माजी सरपंच वसंतराव मोरे, आंबा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष हनुमंत काका मोरे, जिल्हा परिषद बीडचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती राजेसाहेब देशमुख हे व्यासपीठावर उपस्थित होते. तर कवी राजकचरे, राहुल मोरे, डॉक्टर संजय मोरे यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना राहुल भैया सोनवणे म्हणाले की प्रामाणिकपणा, शिस्त व कठोर परिश्रमातून प्राप्त झालेले यश हे शाश्वत होय. कृषीच्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांसाठी कृषीचे नवतंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्याचे कार्य करावे आणि शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी कटिबद्ध असावे. असं म्हणतात ना, जंगल में मोर नाचे किसने देखा. जंगलात किती चांगला मोर नाचला तरी तो काय करणार आहे, कोणाला कसा नाचला. परंतु हे करत असताना सुद्धा जंगलात सुद्धा काही जणांचं ऑब्झर्वेशन असतंय असं माझं मत आहे की बाबासाहेब ठोंबरे काय काम करतात हे परभणीतून तुमच्या विषयी बघतात. आणि त्यांनी मला सांगितलं की मला माहीत नव्हतं या सेवा योजना शिबिरा सरांचा परवा फोन आला, त्याच्या अगोदरच मला या सरांनी फोटो पाठवले. म्हणजे की कसं असतंय, काम करत असताना या भागाचा काहीतरी मी एक ऋणी आहे. बाबासाहेब ठोंबरे म्हणजे अतिशय शिस्तबद्ध, वेळबद्ध, कालबद्ध असलेला एका चौकटीत आखून घेतलेला माणूस. येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना मी भाग्यवान समजतो की तुमचे प्राचार्य कोण आहे, तुम्ही ज्यावेळेस डिग्री घेऊन बाहेर पडताल त्यावेळेस तुम्हाला असं असं स्वाभिमानानं अभिमानानं सांगावं असं वाटेल की ह्या आम्ही कोणत्या कॉलेजमध्ये शिकलोत, अंबाजोगाई कृषी महाविद्यालयामध्ये शिकलोत आणि त्या महाविद्यालयाचे प्राचार्य कोण होतं, तर ठोंबरे सर होतं. इतकं एक आदर्श व्यक्तिमत्वाच्या हाताखाली तुम्ही घडलात हे तुमचं भाग्य. मी आता धवन सरांना सांगणार आहे बघा, जिथं जिथं परभणी कृषी विद्यापीठ महाविद्यालयामध्ये कृषी विद्यापीठामध्ये जे जे कॉलेज नामांकित तुम्हाला करायचे असतील तिथं बाबासाहेब ठोंबरे सरला पाठवा, एक आदर्श जी जिम्मेदारी कोणती मिळेल काय मिळेल माहीत नाही, परंतु मला मिळालेली जिम्मेदारी हे माझं नैतिक कर्तव्य आणि तिथं मला सोनं करायचंय ही भूमिका घेऊन माणूस असा कुठंही होतो. अहो जंगलात नाही, तुम्ही एखाद्या माळ रानावर नंदनवन होऊ शकतं, त्याचं उदाहरण तुम्ही सगळे मोरेवारीकडे बघितले, आपण सर्वजण बघतो की 11 महिन्यामधला बदल. असा एक आदर्श व्यक्तिमत्व की जेणेकरून जे की त्या समाजाला उपयोगी होणार आहे आणि ह्या परिसरामध्ये सुद्धा एक देवाणघेवाण चांगल्या पद्धतीची निर्माण करणारा, माणसामध्ये सुसंवाद ठेवणारा आणि या सगळ्याच्या रूपानं एक व्यक्तिमत्व, आदर्श व्यक्तिमत्व दाखवणारा गुरु म्हणजे ठोंबरे सर आहे. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना पंडित उद्धवबापू आपेगावकर यांनी असे प्रतिपादन केले की इतर संस्कृतीपेक्षा कृषी संस्कृती ही सर्वश्रेष्ठ असून राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये स्वतःपेक्षा सहकाऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले जाते. कृषी महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ व सुंदर असून वनराईने नटलेला दिसत आहे. तुम्ही करता एवढं जे करता हे तुमची गती आहे. तुम्ही एक वर्षामध्ये जे तुम्ही जे एवढा मी सांभाळतोय, कारण सर मी जवळजवळ मी आणि वसंतराव आमची दररोज आम्ही फिरायला येतो आणि योगायोगाने रात्री तर आम्ही सगळं पूर्ण तुम्ही जे जाळून वगैरे टाकला ते सगळं अगदी एखादा ज्याला आपण हाडाचा शेतकरी ज्याप्रमाणे करतो त्याप्रमाणे हे तुम्ही काम केले. अगदी मी तुमचं मनापासून मी तुमचं बोलतो हे अगदी मला असं म्हणायचं नाही की मागल्या कोणी काम केले, पण एका वर्षात हे उभं केलं. कारण शेती कशी करायची हे त्याचा मला पण अनुभव आहे. शेती खूप मोठा, पण त्यातले जे काही कष्ट आहेत त्यातले ते एक जे सोशिकपणा लागतो आणि हे सगळं करून सरांनी मला वाटतं एकाच वर्षात नाही का सर एका 11 महिन्यामध्ये सगळं अगदी प्रत्येक म्हणजे आताना सगळं बघितलं तेव्हा सर तुम्हाला नाही पण तुमच्या कर्तृत्वाला माझा सलाम. यावेळी माजी शिक्षण व आरोग्य सभापती राजेसाहेब देशमुख यांनीही प्राचार्य डॉक्टर ठोंबरे या विशेष कार्यक्रमाचा अर्थच असा असतो
की 7 दिवस आपल्यासाठी नाही, आपण लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे. जीवन जगत असताना माणूस स्वतःसाठी कवाय जगतो, पण जे माणसं लोकांसाठी जीवन जगतात ते खऱ्या अर्थानं इतिहासामध्ये आणि भविष्यामध्ये कुठेही त्यांचं नाव अजरामर राहत असतं. स्वतःसाठी जगणाऱ्या माणसाचं फार कमी लोक नाव घेतात. गेल्या 2 वर्षापूर्वी मी जेव्हा सुरुवातीला इन्स्टिट्यूट फाउंडेशन म्हणतो कार्यक्रम राहून राहिलो, 3 वर्षापूर्वी 2-4 वर्षापूर्वी आपण या कॉलेजमध्ये आलतो, त्या कॉलेजचा चेहरा आणि आजच्या कॉलेजचा चेहरा हा जमीन आसमानचा फरक या ठिकाणी निर्माण झालेला आहे. अध्यक्ष समारोपात सहयोगी अधिष्ठात व प्राचार्य डॉक्टर बाबासाहेब ठुंबरे म्हणाले की राष्ट्रीय सेवा योजना ही चळवळ असून यातूनच भविष्याचा आदर्श नागरिक घडू शकतो. राष्ट्रीय सेवा योजनेचा कार्यक्रमाधिकारी म्हणून 10 वर्ष काम केले आणि 2 वर्षाचं काम केल्याबरोबर 24 महिने जे लागतं आणि ते आपण पुरस्कारासाठी अर्ज करू शकतो. आमचे ADP त्यावेळेचे सहयोगी अधिष्ठात आदरणीय धवन सर म्हटले की आपण ते पुरस्कारासाठी द्यायचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये क्रमांक 1 पुरस्कार 2007 मला मिळाला, माझ्या कृषी महाविद्यालयाला मिळाला आणि दुसऱ्या वर्षी विद्यार्थींना मिळाला. हे जे काम केलेलं आहे हे काम विद्यार्थी म्हणून केलेलं आहे. मी शेवटचा घटक आहे त्याच्यामध्ये. हा जो आपण बदल पाहत आहात त्याचं सर्व श्रेय माझ्या विद्यार्थ्यांना, मजुरांना, कर्मचाऱ्यांना, प्राध्यापकांना आणि एक खालीचा वाटा माझा देतात. मला तो काम करण्याची संधी दिली वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू महोदय. त्यांचं स्वप्न आहे की त्यांच्या 5 वर्षाच्या कालामध्ये 5 लक्ष झाडं लावायचे विद्यापीठाच्या परिसरामध्ये आणि 3.5 लक्ष झाडं पूर्ण लावलेली आहेत. त्याचबरोबर संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता डॉक्टर धर्मराज गोखले सर यांच्या पुढाकारानं हे कार्यक्रम आम्ही आखलेला आहे आणि डे टू डे प्रत्येक क्षणाचं नियोजन आम्ही बसून करतो. अगदी डोकं शांत ठेवून नियोजन करायचं, भरपूर नियोजन करायचं आणि बेभान होऊन व्यवस्थितपणे काम करायचं. त्याचं हे आपण सेवा राष्ट्रीय सेवामध्ये आपण पाहतो. 8 आरे आपण पाहतो, 8 प्रहर आहेत ते आणि ते सूर्य जे मंदिर आहे कोणाचं त्याच्यावरती घेतलेलं आहे. 8 प्रहारामध्ये जागृत राहण्यासाठीचं काम हे राष्ट्रीय सेवा योजनेचं काम करत असतात. कृषी महाविद्यालयाचा चेहरा मोहरा बदलण्याचे कार्य प्राचार्य ठोंबरे यांनी केले असून ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही महाविद्यालयास सहकार्य करणार असल्याचे कविराज कचरे यांनी यावेळी बोलताना सांगितले. शहराच्या शिबिरातून घेण्यासारखं खूप काही आहे. मागच्या 1 वर्षापूर्वी जी कॉलेजची परिस्थिती होती आदरणीय ठोंबरे सर यांनी आल्यापासून अतिशय एक परिसासारखं काम या भागामध्ये सुरू केलेलं आहे आणि कॉलेजचा जो कायापालट झालेला आहे तो निश्चितपणानं एक आदर्श मार्गदर्शक, आदर्श गुरु म्हणून आपल्या सर्वांचं नशीब आहे की अशा आदरणीय गुरुवराच्या सान्निध्यात आपल्याला काम करण्याची संधी मिळत आहे. या कॉलेजचे आदरणीय प्रिन्सिपल तेच आहेत आणि त्यांचे प्रिन्सिपल पण तितकेच अतिशय चांगल्या आदर्श घेण्यासारखे आहेत. या कार्यक्रमात NSS शिबिराविषयी व महाविद्यालयाविषयी विद्यार्थी प्रतिनिधी अविनाश यादव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. आम्ही जे हे राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिर आयोजन 7 दिवसाचं शिबिर आयोजन केलं त्यामध्ये आम्ही मोरेवाडी परिसर पूर्ण स्वच्छता अभियान राबवणे तथा मोरेवाडी परिसर हरित व ग्रीन म्हणजे हरित व प्रदूषणमुक्त कसा करता येईल यासाठी आम्ही सर्व स्वयंसेवक युवक व युवती यांनी हातभार लावण्यासाठी अतोनात प्रयत्न केलेत. आम्हाला सर्व कॉलेजच्या प्रशासनाने खूप महत्त्वाचं म्हणजे मार्गदर्शन केलं तथा सहकार्य केलेलं आहे. महाविद्यालयात शिक्षणाबरोबरच सामाजिक उपक्रमात सहभागी होऊन आम्हा योग्य दिशा देण्याचं कार्य प्राचार्य डॉक्टर ठोंबरे सर व प्राध्यापक करत असल्याचे मत विद्यार्थिनी अक्षदा जाधव हिने यावेळी बोलताना व्यक्त केले. आज हा आमचा 7 दिवसाचा विशेष शिबिर आयोजित केलेलं होतं. या शिबिरामध्ये आम्ही मोरेवाडी परिसर हा स्वच्छ केला, ग्रामपंचायत त्या आजूबाजूची सगळी स्वच्छता केली, त्याचप्रमाणे यशवंतराव चौक ते ग्रामपंचायतीचा रस्ता यापर्यंत हा पूर्ण भाग आम्ही स्वच्छ केला. 2 दिवसानंतर आम्हाला असं वाटलं की आता लॉकडाऊन पडत आहे तर आमचा कार्यक्रम कसा चालेल. त्याच वेळेस आमचे सर्वांचे ऊर्जा स्रोत आमचे प्राचार्य ठोंबरे सर यांनी सांगितलं की आपण हे शिबिर घेणार आहोत पण आपण हे शिबिर आपल्या कॉलेजमध्ये
घेऊ असं त्यांनी सांगितलं. मग आम्ही आमच्या कॉलेजमध्ये पूर्ण पार्थेनियम निर्मूलन असो किंवा ऑर्गॅनिक मल्चिंगचा प्रकल्प असो त्याचप्रमाणे कॉलेजमधील सगळी स्वच्छता रॅपर्स काडी कचरा उचलणे असो असं आम्ही पूर्ण कॉलेज स्वच्छ केलं. विशेष म्हणजे शासकीय कोविड नियमांचे पालन करून कार्यक्रम संपन्न करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिमखाना उपाध्यक्ष डॉक्टर प्रताप नळवंडीकर यांनी सादर केले. ते राष्ट्रीय सेवा योजनेचा उद्देशच असा आहे की माझ्यासाठी नाही तर दुसऱ्यासाठी, म्हणजे आपण स्वतःसाठी काम करायचं नाही तर दुसऱ्यासाठी काहीतरी करायचं. अंतर्गत म्हणजे विद्यार्थ्याला जे समाजासाठी काहीतरी करता येईल अशा गोष्टी करण्यासाठी उद्युक्त करावं. शिक्षणामध्ये तर सर्व मिळतं आपल्याला पुस्तकी ज्ञानामध्ये, पण याच्या व्यतिरिक्त आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो त्याचं. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन श्री राजेश रेवले यांनी केले, तर आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर वसलिंगप्पा कलालबंडी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर नळवंडीकर प्रताप, डॉक्टर अरुण कदम, डॉक्टर दीपक लोखंडे, डॉक्टर सुहास जाधव, डॉक्टर नरेंद्र कांबळे, डॉक्टर विद्या तायडे, डॉक्टर योगेश वाघवारे, अनंत मुंडे, प्राध्यापक सुनील गलांडे, डॉक्टर संजय राठोड, सुनील गिरी, यादव पाटील, सय्यद इरफान, स्वप्नील सिल्लार, राजेश रेवले, पूजा वावरगिरे, भास्कर देशपांडे, कर्मचारी नंदकिशोर मोरे, प्रकाश मजमुले यांनी सहकार्य केले. योगेश्वरी दर्शन बातम्यांसाठी नागेश अवताडे, अंबाजोगाई.